नमस्कार सगळ्यांना. रोटरी क्लब ऑफ दौंड च्या वतीने या वर्षी नवरात्राच्या निमित्ताने महिलांसाठी उपयुक्त अशी आपण एक व्याख्यान मालिका यूट्यूबच्या माध्यमातून महिलांसाठी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. महिलांशी निगडीत आरोग्याशी त्यांच्या रोजच्या जीवनातल्या मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या ज्या काही अडचणी येतात आणि त्यासाठी विविध मान्यवर डॉक्टर लोकांनी आणि तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन आपल्याला ह्या मालिकेमध्ये पाहावयास मिळणार आहे. रोटरी क्लब ऑफ दौंडच्या वतीने त्या कार्यक्रमाचं सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि दौंडचे रोटरी क्लब ऑफ दौंडचे डायरेक्टर मेडिकल डायरेक्टर डॉक्टर राजेश दाते हे कन्व्हेनर ह्या प्रोग्रॅमसाठी आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या 9 दिवसांच्या निमित्ताने 9 तज्ज्ञ लोकांचे जे मार्गदर्शन आम्ही रोटरी क्लबच्या वतीने तुमच्या समोर प्रस्तुत करत आहोत. मी श्रीकांत पाठक, सध्या समादेशक कमांडंट एसआरपीएफ ग्रुप 7 म्हणून कार्यरत आहे. मी 1996 पोलीस सर्व्हिस जॉईन केलेली आहे. माझी आय पी एस 82/2008 आहे. यापूर्वी महाराष्ट्रातल्या भागात वेगळ्या शहरामध्ये वेगळ्या गावांमध्ये विविध पदावर काम केलेलं आहे आणि सध्या दौंड येथे सारख्या पवन म्हणून सध्या मी काम करतो. सर्वप्रथम नवरात्रीनिमित्त सर्वांना माझी तर्फे हार्दिक शुभेच्छा. विशेषतः हे जे प्रसारण आहे विशेषतः महिला भगिनींसाठी असल्यामुळे सर्व महिला भगिनींना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्री हा सण खरं तर देवीच्या विजया प्रत्यर्थ हा सण साजरा केला जातो. 9 दिवस देवीने जे युद्ध केलं आणि 10व्या दिवशी विजय मिळवला त्या निमित्तानं हा सण साजरा केला जातो. हा खऱ्या अर्थानं महिला शक्तीचा विजय आहे आणि महिला शक्तीचा सण आहे. त्यामुळं सर्व महिलांना माझ्यातर्फे विशेष शुभेच्छा. खरं तर महिलांच्या सक्षमीकरणाबाबत, महिलांच्या योगदानाबाबत, महिलांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या स्थानाबद्दल प्रत्येकजण बऱ्याच भरभरून बोलत असतं आणि महिलांचं स्थान हे पूर्वकाळापासून अत्यंत विशेष अनन्यसाधारण महत्त्व महिलांचं हा या कुटुंब व्यवस्थेत व समाजामध्ये आहे. तसंच प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये, प्रत्येक देशाच्या जडणघडणीमध्ये, प्रत्येक नागरिकाच्या जडणघडणीमध्ये त्याच्या महिलांचं विशेषतः त्याच्या आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल या सर्वांचं फार मोठं योगदान सतत असतं. त्यामुळं त्या महिला शक्तीला माझा मनपूर्वक नमस्कार. माझ्या वैयक्तिक बाबतीत सांगायचं तर लहानपणापासून आत्तापर्यंत या पदाला पोहोचेपर्यंत प्रत्येक वेळोवेळी महिलांचं माझ्या आयुष्यात फार मोठं योगदान राहिलेलं आहे. माझी आई ही जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षिका होती. मला 4 बहिणी आहेत. त्या सर्वांनी आईने तिचं नोकरी सांभाळून आमच्या सर्वांचा तिचे चांगले संस्कार करून आम्हाला मोठं केलं आणि त्यामुळेच आज जे काही यश मी प्राप्त करू शकलो लौकिक अर्थानं यश मला मिळू शकलेलं आहे. त्यामुळं या निमित्तानं मी माझ्या आयुष्यात ज्या ज्या महिलांनी मला बरोबर पाठिंबा दिला, मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली त्यांचे आभार मी या निमित्तानं व्यक्त करतो. इतक्या वर्षाच्या माझ्या 25 वर्षाच्या नोकरीमध्ये प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा मी बऱ्याचशा महिला अधिकाऱ्यांना इंटरॅक्ट करण्याची वेळ बऱ्याचदा आलेली आहे आणि या महिला अधिकाऱ्यांशी इंटरॅक्ट करताना एक अभ्यासाच्या बाबतीत असेल किंवा नोकरीच्या बाबतीत असेल महिलांची जिद्द आणि चिकाटी ही आणि एकाग्रता ही बऱ्याच अंशी असं डिस्क्रिमिनेशन करणे योग्य होणार नाही पण बऱ्याच अंशी पुरुषांपेक्षा सुद्धा अतिशय चांगली असते असं मला निदर्शनात सांगत आहे. महिलांनी पूर्वीपासूनच प्रशासनामध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवा असो, भारतीय पोलीस सेवा असो किंवा खालच्या कुठल्याही पोस्ट असू दे, बँकेतली सर्व्हिस असू दे, शिक्षक असू दे, कुठल्या पदावर अतिशय चांगलं आणि अतिशय उत्तम काम आहे महिलांनी केलेलं आहे.
आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा जरी विचार केला तर सरोजिनी नायडू पासून झाशीच्या राणीपर्यंत बऱ्याच महिलांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा योगदान दिलेलं आहे. आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा फक्त कुटुंबातच नाही तर उद्योग क्षेत्र असेल, प्रशासकीय क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी अतिशय उत्तुंग अशी कामगिरी प्रत्येक वेळी केलेली आहे. विशेषतः मी प्रशासकीय सेवेबद्दल सांगेल की आता पोलीस सेवेमध्ये डॉक्टर किरण बेदीपासून असतील तर बोरवणकर मॅडमपर्यंत, शुक्ला मॅडमपर्यंत आणि आता नवीन बऱ्याचशा महिला पोलीस अधिकारी आहेत, अतिशय कर्तृत्ववान अशा अधिकारी आमच्या पोलीस दलात झालेले आहेत आणि त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं पोलीस दलाचं नाव हे उज्ज्वल केलेलं आहे. आजसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आणि गेल्या काही वर्षापासून तर महिलांना 30% रिझर्वेशन हे कंपल्सरी प्रत्येक सेवेमध्ये असल्यामुळं महिलांचं जे प्रमाण आहे ते प्रत्येक प्रशासकीय सेवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्या प्रमाणात त्यांचं योगदानसुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवेमध्ये वाढलेलं आहे. निश्चितपणे प्रशासकीय सेवा असेल, पोलीस सेवा असेल किंवा इतर सेवा असतील, या सेवांमध्ये महिलांना आता तर आपल्या आर्म फोर्सेसमध्ये सुद्धा, एअरफोर्स असेल, आर्मी असेल, प्रत्येक फोर्सेसमध्ये सुद्धा महिला समाविष्ट होत आहेत आणि अतिशय मोठी कामगिरी कालच्या आपल्या राफेल विमानाच्या ज्या ताफा आहे त्या ताफ्यातसुद्धा एक महिला अधिकारी नेमणूक झालेली आहे. यावर असं दिसलं तरी कुठलंही क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अतिशय आघाडीचं आणि मोलाचं काम हे करतायत. MPSC UPSC संदर्भात जर म्हणायचं आहे तर आता 30% रिझर्वेशन असल्यामुळे महिलांना फार मोठी संधी प्रत्येक पोस्टसाठी निर्माण झालेली आहे. फक्त एकच अडचण त्या थोडीशी जाणवते की महिलांना त्यांच्या प्रशासकीय सेवेबद्दल किंवा तुमच्या सरकारी नोकरीसोबतच कुटुंबाचं सुद्धा पालनपोषण किंवा कुटुंबाची सुद्धा जबाबदारी त्यांच्यात असल्यामुळं कधी कधी दुहेरी जबाबदारी पार पाडताना त्यांना असा त्रास सहन करायला लागतो असा एक बघण्यात आलेला आहे. कारण शेवटी कुटुंब असेल, मुलाबाळांचं संगोपन असेल, प्रशासकीय नोकरी असेल, या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे सांभाळणं थोडंसं कधी कधी अडचणीचं होतं आणि त्याचा त्रास महिलांना सहन करायला लागतो. पण बऱ्याचशा महिला सक्षमपणे त्या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडतात. शासनाने सुद्धा बऱ्याचशा सवलती महिलांना त्या संदर्भात दिलेल्या आहेत आणि मला खात्री यापुढे सुद्धा महिला प्रशासकीय सेवेमध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी करत राहतील. पोलीस खात्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर महिलांच्या होणाऱ्या अत्याचारासंदर्भात बऱ्याचदा बोललं जातं महिलांवर कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा बाकी सामाजिक ठिकाणी त्यांचं पोलीस स्टेशन असेल किंवा विनयभंग किंवा रेपसारख्या केसेस असतील. या केसेस संदर्भात आपल्या भारतीय दंडसंहितेमध्ये बऱ्याचशा कलमांखाली अतिशय कठोर अशा शिक्षा प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत आणि जसजसे नवीन गुन्हे उघडकीस येतात त्यानुसार महिलांवरील अत्याचारासंदर्भात तर अतिशय कठोर शिक्षा प्रस्तावित केलेल्या आहेत आणि त्यांचा गुन्ह्याचा ट्रायलसुद्धा जजमेंटसुद्धा नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश किंवा सूचना आहेत प्रत्येकाला देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं महिलांना जास्तीत जास्त सुरक्षित आणि कसं ठेवता येईल या संदर्भात शासन असेल, पोलीस खातं असेल आणि इतर सर्व लोकसुद्धा प्रयत्न करत असतात. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने किंवा महिलांच्याबद्दल जे डिस्क्रिमिनेशन होतं त्या अनुषंगाने जेंडर सेन्सिटायझेशनसारखे सुद्धा प्रोग्राम हे राबवले जातात. पोलीस ट्रेनिंगमध्ये सुद्धा त्याचा समावेश करण्यात आलेला आहे की जेंडर सेन्सिटायझेशनमधनं की विकर सेक्शन्स आहेत, जेंडर जो जेंडर बायस आहे तो बायस कसा दूर करते, कसा कमी करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न हे मोठ्या प्रमाणात करण्यात येत असतात. त्यामुळं आजकाल समाजात सुद्धा बऱ्याच प्रमाणात जागृती झाल्यामुळं त्या महिलांवर अत्याचाराच्या प्रमाणात बऱ्यापैकी आपण कंट्रोल आणू शकलेलो आहे. तरीसुद्धा जास्तीत जास्त समाजात जागृती निर्माण करून महिलांविषयी आदर आणि सेन्सिटिव्हिटी निर्माण करून त्या टाकीसुद्धा सुधारणा करण्यात बराचसा स्कोप हा आहे. एकंदरीतच फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगात महिलांच्या बाबतीत एक असा दुय्यम असा दर्जा देण्याची काही समाजातील काही सेक्शनमध्ये ही प्रवृत्ती किंवा प्रथा दिसून येते. परंतु या आधुनिक युगामध्ये कोणीही
महिला असू दे पुरुष असू दे किंवा कुठलीही जातपात धर्मपंथ या आधारावर कुठलेही डिस्क्रिमिनेशन करण्यात येऊ नये आणि बऱ्याच प्रमाणात ते कमी सुद्धा झालेलं आहे. परंतु स्टील आपण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आपण बघू शकतो की यात बरीचशी सुधारणा करण्याची आवश्यकता अद्याप सुद्धा आहे. की मुलीच्या जन्मापासून तो जो बाहेर सुरू होतो, मुलीचा जन्म असेल, मुलीचं बालपण असेल, मुलीचं प्रौढ वय असेल, मुलीचं लग्न असेल, मुली माता म्हणून काम करत असेल किंवा पत्नी म्हणून काम करत असेल, प्रत्येक ठिकाणी तुझं डिस्क्रिमिनेशन करण्याची प्रवृत्ती पुरुष प्रधान संस्कृती भारतामध्ये असल्यामुळे बऱ्याच दिसून येतं. परंतु आजच्या आधुनिक काळामध्ये महिला पुरुषांच्या खांद्यास खांदा लावून प्रत्येक खात्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर काम करत असल्यामुळं हा डिस्क्रिमिनेशन जे आहे ते कमी करण्याची मानसिक तयारी प्रत्येकाची करून घेणं आवश्यक आहे. पुरुषांनासुद्धा त्या अनुषंगाने एक जागृती म्हणा किंवा त्यांच्यात एक सेन्सिटायझेशन निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे महिलांनीसुद्धा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या स्वतःतला गणगंड सोडून थोडंसं स्वतःहून पुढे येऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर जाऊन सुद्धा कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना जी दुय्यम दर्जाची जी वागणूक दिली जाते ती वागणूक त्यांना दिली जाणार नाही. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेल की आपण सर्वांनी प्रशासकीय क्षेत्रामध्ये पोलीस खाता असू द्या की इतर कुठलेही क्षेत्र असू द्या, प्रशासकीय क्षेत्रामध्ये आपण येऊन अतिशय हिरिरीनं आणि पुढाकाराने काम करावं, जेणेकरून महिला सक्षमीकरणामध्ये आपला सुद्धा हातभार लागेल अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. व परत एकदा या नवरात्रीनिमित्त या मैत्री शक्तीच्या उत्सवानिमित्त आपल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो आणि सर्व महिलांचे परत एकदा आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळं हा समाज, आमचं खातं असेल किंवा वैयक्तिकरित्या मी असेल, त्या सर्वांना फार मोठं पाठबळ आणि फार मोठा सपोर्ट हा सतत मिळत असतो. परत एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.